विनोदात लोळवून हास्यात घोळवून सुखाचा आणलाय वसा. मजेच अस्वल करील गुदगुल्या पुढ्यात त्याच्या बसा. गडबड लोळाल पाठीवर पडाल खुर्ची पकडून बसा. सगळे जी एज्युकेशनच्या हास्य शाळेत सगळ्यांचं स्वागत आहे. ज्याचं नाव आहे क्लोजअप. बर का मंडळी, मी इकडचा गुरुजी आहे, म्हणजे एक शिक्षकी शाळेमधला मी एकमेव शिक्षक आहे. म्हणजे इकडची सगळी कामं मीच करतो बर का. घंटा सुद्धा मीच वाजवतो, मुलांना मीच गोळा करतो, नोटीस मीच फिरवतो आणि मीच नोटीस वाचून दाखवतो. म्हणजे ऑर्डर सुद्धा मीच देतो. म्हणजे कसं, ए जोशी शिपाई, जोशी शिपाई पाणी आणा, मीच म्हणतो. वय जोशी गुरुजी आत्ता आणून देतो तुम्हाला पाणी. शिक्षक मात्र मी एकटा असलो तरी पाच विद्यार्थी आमच्याकडे आले का सगळे. बसा 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 बसा, बुडे टेकवा सगळ्यांनी आपापली. हा चला आता हजेरी लावा. राजेश चिटणीस नागपूरकर. हॅलो सर. हा मंदार केळकर देवगडकर. हजर. जॉनी रावत मुंबईकर. कोण, मी हजर. दे तिकड. अजित कुमार कोष्टी सांगलीकर. हजर. उमा बर्डे नागपूरकर. हजर. हा चला आता सगळे विद्यार्थी तुम्ही लोक तयार राहा बरं का. आपले मुख्याध्यापक मकर नानासपुरे कुठल्याही क्षणी इकडे येतील, मग त्यांच्या समोर आपण व्यवस्थित राहायला पाहिजे. हा आले वाटतो, आले वाटतो आले आले. जोशी गुरुजी रेडी कर सगळं. रेडी रेडी एकदम व्यवस्थित. गाबडे आहो नाही, मलाच म्हणाले का. असू दे, बस बघ असू दे. काय व्यवस्थित चाललंय सगळं गुरु. व्यवस्थित चाललंय ना. आपले शिक्षण महर्षी माननीय नामदार अशोकरावजी नायगावकर साहेब कोणते क्षणी इकडे येतील, काशी करू नका आमची त्यांच्या समोर. कोणते कोणते येणार? अशोकरावजी नायगावकर सर आपले माहित नाही थोडे. नाही माहिती माहिती. मग हवा येतील ते मिसावर पाव मारी. आले आले. नमस्कार सर. नमस्कार. काय चालले शाळा, कशी काय चालली? फार चांगली चालली आहे सर. एकदम मस्त चालली साहेब शाळा. तुम्हाला बियॉन्ड एक्सपेक्टेशन चालली. बियॉन्ड म्हणजे काय सांगा बरं. कुठतरी चालली पलीकडे. बरं का साहेब, तुम्हाला सांगतो आपला अजित कुमार कोष्टी एक नाही आपला विद्यार्थी. त्याचा निबंध स्पर्धेत पहिला नंबर आला. पहिला नंबर आला अजित कुमार कोष्टीचा निबंध स्पर्धेत. मी तुम्हाला सांगतो बरं का, कोरा कागद दिला तरी पहिला नंबर आला. कोरा कागद दिला आणि पहिला नंबर आला. विषय काय होता माहिती का साहेब तुम्हाला? आळस. आळस. आणि दुसरा आपल्या शाळेतली ती मंदा पोरगी आहे ना सर. मंदा सांगायला लागलो ना मी. ती मंदा पोरगी इतकी चाणाक्ष आहे. गप्पस नाही. परवा इन्स्पेक्टर आले इन्स्पेक्शनला, म्हणले काय ग मंदी. गप्पस नाही. आता दिन एक थोंडा तर म्हणले काय ग मंदी. म्हणले मला सांग चाल ढकल म्हणजे काय म्हणजे. गप्पस नाही. तर मंदी म्हणली सर उद्या सांगू का. ते इन्स्पेक्टर गप्पस नाही म्हणजे विनोदच झाला म्हणायचं. ते इन्स्पेक्टर म्हणले म्हणजे तुला कळलं चाल ढकल म्हणजे काय. आता काय उचकट तुझं थोबड काय साहेब. असं काय करता, मंदा नावाची पोरगी नाही पोरगय. पोरगय पोरगय कोणचं पोरग. तिकडे बसली ते बारक पोरग. जाऊ दे काय फरक पडतो, कोण बघतं पोरगय का पोरगी. बर आज मी तुम्हाला आनंदाची बातमी देणार. कॉंग्रॅच्युलेशन. काय आनंदाची बातमी काय साहेब. ग्रँट मिळाली काय. पगार वाली काय. ग्रँट वगैरे ते काय नेहमीच असत. अहो आपल्या शाळेचा पहिला नंबर आलाय. आदर्श मराठी शाळा म्हणून पहिला नंबर आलाय आपल्या शाळेचा. आपल्या शाळेचा पहिला नंबर होय. समजताय काय तुम्ही सर. असं शक्य आहे पण साहेब आपला तर 0% रिझल्ट लागतो. कसं आहे सर, आपल्याकडे कुणालाच लिहाय वाचायला येत नाही ना. अहो तेच तर मी सांगितलं शिक्षण मंत्र्यांना. म्हटलं आमच्याकडे काही लिहिता वाचता येत नाही. ते म्हणाले अहो लिहायला वाचायला शिकवणाऱ्या मराठीतल्या अनेक शाळा आहेत, पण निव्वळ मराठीतून हसायला शिकवणारी ही आपली एकमेव शाळा आहे. सर मला काय वाटायला लागलं, तुमची गडबड झाली असणार आहे. नाही नाही. तुम्ही शिक्षण मंत्री ऐवजी सांस्कृतिक मंत्र्याच्या केबिन मध्ये शिरलात का काय. नाही मी मंत्रालयात गेलो पण मला थोडं पाट्या वाजता येतात. सर चला बसू. हे आपलं बसू.
काय आणलंय का? हो सगळं आणलंय सर, म्हणजे पण काजूचं पाकिट आणलंय सर। संस्थेच्या खर्चात टाकायचं? हो हो, कशाला खर्च करतो चला सर। हा तर आपले चेअरमन साहेब आणि आपले मुख्याध्यापक साहेब इकडे बसलेले आहेत, आणि आता काय एक एक विद्यार्थी इथे येणार आहे, तुम्हाला हसून दाखवणार, आम्ही त्याला काय शिकलोय ते तुम्हाला शिकवणार आहे, म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे तो, आणि त्याच्यानुसार तुम्ही त्यांचं प्रगती पुस्तक भरायचं बरं का। हा चला जोशी शिपाय, पहिल्या विद्यार्थ्याला बोलवा। बोलो तू जोशी गुरुजी। आता येतोय आमचा मंदार केळकर बरं का, स्वागत करा त्यांचं, ताळे वाजव साहेब। हा सगळ्यात छोटा विद्यार्थी बरं का आमचा। हा ए मुख्याध्यापकांसाहेबांसमोर माझं काय बोललास ना, हे छडीनं बडवून काढा, ते जातील नंतर निघून, सुकडी ना मिळणार ना खिचडी मिळणार, कळलं काय? व्यवस्थित करायचं सादरीकरण, हसवायचं त्यांना, कळलं काय? हा नाही तर माझी नोकरी जाईल। काय काय बोलताय? प्रेमाचा संवाद आहे साहेब, प्रेमाचा संवाद, काय नाही आणि फार प्रेम करू नको, त्याच्यावर गुदमरून मारशील त्याला। माझा पगार देत नाही त्यामुळे त्यांना काय बोलताय, चांगलं कर बर का राजा। हा चला येतो, शुभेच्छा तुला। हा पंडेंनी सर्व मराठी गायक गायिकांना जेवायला बोलावले। मेजवानीचा मोठा थाट होता, मात्र एकड घातली होती। त्या दिवशी त्या गायकांना जे काय बोलायचं ते गाण्यातच बोलायचं, अगदी जेवताना सुद्धा आपल्याला काय हवंय काय नकोय ते सुद्धा गाण्यातच सांगायचं। सर्वप्रथम आले माणिक वर्मा, तयार झालेला स्वयंपाकाचा स्वाद सर्वत्र पसरला होता। माणिकताईंनी लगेच अभिप्राय दिला, अमृताहुनी गोड स्वाद स्वयंपकाचा, स्वाद स्वयंपकाचा, अमृताहुनी गोड स्वाद स्वयंपकाचा, स्वाद स्वयंपकाचा, मन माझे तृप्त, मन माझे तृप्त, वासाने पंगत बसली। एका बाजूला सर्व गायक व एका बाजूला सर्व गायिका। गायिकांमध्ये अग्रस्थानी बसल्या होत्या लता मंगेशकर। त्यांनी कोणत्या तरी मुलाखतीत सांगितलं होतं की मी तळलेला पदार्थ विशेष खात नाही, हे लक्षात ठेवून पापड आणि कुरडयावाला त्यांच्या पानाशी जातच नव्हता। तेव्हा शेजारी बसलेल्या आशाताईंच्या कानात लताबाई हळूच गुणगुणल्या, वाढपी येईना वाढपी येईना, वाढपी काही केल्या कुरडई मला वाढेना, वाढपी येईना वाढपी येईना, वाढपी काही केल्या कुरडई मला वाढेना, वाढपी येईना। मग आशाताई थोड्याच गप्प बसणार, त्यांनी वाढपेला हाक मारून फरमावले, वाढ रे कुरडई दीदीच्या पानात वाढ रे कुरडई, वाढ वाढ रे कुरडई दीदीच्या पानात वाढ रे कुरडई, वाढ अखंड कुरडया संपल्या का रे चुराचा नुसता उरला रे, अखंड कुरडया संपल्या का रे चुराचा नुसता उरला रे, त्यातलाचा थोडा 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 चुरा, त्यातलाचा थोडा 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 चुरा दीदीच्या पानात, वाढ रे कुरडई दीदीच्या पानात वाढ रे कुरडई, वाढ। गायकांमध्ये पहिल्या पानाचे मानकरी होते सुधीर फडके, म्हणजेच बाबूजी। त्यांना आमटील वाटीस ठेवायची राहून गेली, त्यांनी वाढपेला हाक करून खड्या आवाजात सांगितलं, आमटीला वाटी दे रे वाढप्या, चव्हाण यांना वरण भाताची आवड, त्या पुलंना म्हणाल्या, वरणा वरती वरणा
यांच्या गच्च भरलेल्या ताटात वाढपी आणखी साखरभात घालू पाहत होता. त्याला निवारीते म्हणाले, आता कोठे गे उभात, आता कोठे गे उभात, माझे भरून गेले ताट, माझे भरून गेले ताट, माझे भरून गेले ताट. माणिकबाईंचं जेवण संपत आलं होतं. त्यांना शेवटच्या भातावर दही हवं होतं. त्या पुलांना म्हणाल्या, दही घाल भातावरती कालवून खाई, दही घाल भातावरती कालवून खाई, अन्नदाता अन्न करता बडे सुखी होई ग, बडे सुखी होई, दही घाल भातावरती. अवधूत गुप्ते यांनी भरपूर रसगुल्ले खाऊन घेतले होते, तरी पुलं त्यांना म्हणत होते, एक खा एक खा. अवधूत गुप्ते पुलांना निवारीत म्हणाले, मी पावसात रसगुल्ला, माझा जीव हा पागल झाला, तुम्ही एकच मधला आवडला, जीव कामातूनच गेला, किती खाल्ला मी रसगुल्ला, पण कामातूनच गेला. असं म्हणतो, सुकडी नाही खायला घातली बरोबर, सुकडीचा कमाल आहे सगळा. हा असं इकडं किती गोड ग माझ्या पापडते. हा आता यांना कसं काय गुण प्रगती पुस्तकावर गुण कशी द्यायची ते महर्षी काय म्हणतात बघा. तशी एवढा घोडा झालास तो बघ किती लहान आहे, शीख जरा त्याच्याकडनं काही. द्या मार्क बरं, तुम्ही जे देता ते मी देणार. हा शिक्षण महर्षींनी काय देतात ते बघूया, काय बरं मिळते, वाढू डिस्टिंक्शन मिळालं एवढा असे येते. हा वे छान आहे. मग आता मी खळखळ न करता खळखळाटच देतो. तो अगं खळखळाटील आहे, काय ते गुच्छू जाऊन बस वर्गात नाही चल तिकडं, सगळे इथे एकट्याला करावं लागते. ओ जोशी शिपाई, अहो ब्रेक जाहीर करा की. वय वय जोशी गुरुजी करतो ब्रेक जाहीर करतो, घ्या की आता एक ब्रेक घ्या म्हणजे हा विश्रांती.